राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये अपडेट येते आहे. शिल्पकार जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. शिल्पकार जयदीप आपटेला 24 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. चेतन पाटीलला जामीन मिळालेला नाही आहे. चेतन पाटील 19 सप्टेंबर पर्यंत सावंतवाडी जेलमध्येच राहणार आहे. चेतन पाटीलचा जेल मुक्काम अजून 10 दिवसांनी वाढलेला आहे. आणि याच विषयीचे अपडेट्स आपण घेऊया. प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत. उमेश, ज्या वेळेला आता कोर्टामध्ये ही सुनावणी झालेली आहे तेव्हा काय नेमकं कोर्टाने म्हटलंय? निश्चितच आपण पाहिलं की जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोन आरोपी आहेत आणि आज जयदीप आपटे यांना मालवण न्यायालयात हजर केलं होतं. त्यांची पोलीस कोठडी आज संपली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. त्यांना जयदीप आपटे यांना 24 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ही न्यायालयाने सुनावलेली आहे. आणि त्याचबरोबर दुसरीकडे जिल्हा सत्र न्यायालयात जे चेतन पाटील हे न्यायालयात गेले होते, कारण 10 सप्टेंबर रोजी चेतन पाटील यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्याच्या वकिलांनी न्यायालयात जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता जामीनसाठी आणि त्याच्यावर देखील आज सुनावणी झाली आणि चेतन पाटील यांना जामीन नाकारलेला आहे आणि त्यांना देखील पोलीस न्यायालयीन कोठडीत वाढ झालेली आहे. एकंदरीत जर घटना पाहता की न्यायालयाने पोलिसांचं म्हणणं अजून यायचं आहे असं चेतन पाटील यांच्या संदर्भात सांगितलं आणि 24 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी जयदीप आपटे यांना दिलेली आहे. कुठेतरी युक्तिवाद झाल्यानंतर जे सरकारी वकील त्यांनी आपली बाजू मांडून धरली आणि त्यानंतर न्यायालयाने हे दोन्ही जे आहेत ते आरोपी आहेत त्यांना कुठेतरी एक थोडासा एक जयदीप आपटे यांना दिलासा मिळावा लागेल, कारण पोलीस कोठडी त्यांची आज संपलेली आहे 13 सप्टेंबरला आणि त्यांना आज न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. ते आता जामिनात जाऊ शकतात जयदीप आपटे आणि आपला अर्ज दाखल करू शकतात. त्याच्यावर काय सुनावणी होते हे आता देखील पाहावं लागणार आहे. पण चेतन पाटील यांचा देखील जामीन अर्ज आहे तो त्याच्यावर नाकारला आहे जिल्हा सत्र न्यायालयाने. कुठे ना कुठेतरी ह्या घडामोडी आपण लक्ष ठेवून राहतो. अर्थात धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.